भुवनेश्वर पुलिस थाना क्षेत्र में सोमवार की रात एक दोस्त ने अपने ही दोस्त पर शक के बुनियाद पर जानलेवा हमला कर दिया। प्राप्त जानकारी के अनुसार हुड़केश्वर थाना क्षेत्र के पवनपुत्र नगर में ये वारदात सामने आई है। जख्मी नितिन टुले तो आरोपी योगेश बांते बताया जा रहा है। दोनों पर भी इसके पहले मामले दर्ज है। नितिन टुले और योगेश बांते ये दोनों अच्छे दोस्त है। नितिन को 2 साल के लिए तड़ी पार किया गया था। तड़ी पार कर वापस आने के बाद उसे शक हुआ कि योगेश और उसकी पत्नी के बीच कुछ चल रहा है और इसी शक के चलते सोमवार की रात को दोनों में विवाद हुआ। विवाद के चलते योगेश ने नितिन पर हमला कर दिया। काल पोलीस स्टेशन हुड़केश्वरच्या हद्दीमध्ये पवनपुत्र नगर नावाचा जो भाग आहे तिथे रेकॉर्डवरचे आरोपी नितिन टुले हा राहतो। त्याच्या त्या राहत्या घरापासूनच काही अंतरावर त्याचा मित्र आणि रेकॉर्डवरचा प्रॉपर्टी ऑफेंडर योगेश बांते या दोघांमध्ये वाद झाला होता। वादाचं कारण असं होतं की नितिन टुले हा 2 वर्षांपासून हद्दपार होता नागपूर शहरातनं। तो जेव्हा नागपूर शहरातनं बाहेर हद्दपार होता त्या कालावधीमध्ये त्याचा मित्र असलेला योगेश बांते ह्याचे आणि त्याच्या पत्नीचे काही संबंध आहेत किंवा कसे असा संशय नितिन टुले ह्याच्या मनात आल्याने तो जेव्हा तडीपारी संपवून नागपूर शहरात आलेला आहे तर त्याच्यामध्ये आणि आरोपीमध्ये किरकोळ वादावादी त्यावरनं चालू होती संशयावरनं आणि कालचं पण भांडण त्या संशयाच्या कारणावरनंच झालेलं आहे आणि त्याच्यातनंच आरोपी याने चाकूचा हमला जखमी नितिन टुले ह्याच्यावर केलेला आहे। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।